ओम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान उद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज असे प्रश्न घेतोय मी की बऱ्याच वेळेस असं विचारलं गेलं की माझे पती आता जरा दूर चाललेत माझ्यापासून माझ्यावर त्यांचं प्रेम नाही वगैरे वगैरे आता काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात मी सांगायच्या नसतात तुम्ही ओळखणारे माणसं आहेत तर मंडळी असं जर तुम्हाला वाटत असेल अगर असं असेल की आपल्यापासून आपले पती आता हिरावून कुणीतरी घेतलेलं आहे त्यांचं प्रेम आपल्याविषयी कमी झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं ते सांगतोय मी तुम्हाला असा उपाय आहे की फार छोटा आहे आणि सहज करण्यासारखा आहे सहज आणि त्याला मंत्र नाही तंत्र नाही काही नाही एक सोपा आणि सुटसुटीत असा उपाय सांगतो मी तुम्हाला तो उपाय असा आहे की आपण जर तुम्ही तुमचे काही टायमिंग असेल संध्याकाळची वेळ असेल अथवा दुपारची वेळ असेल त्यावेळेस जर तुमच्या पतीबरोबर जर जेवण करीत बसत असताल जर करीत नसताल तरीही बसण्याची सवय ठेवा बरोबर जेवण करण्याची दोघांनी एकत्र असं म्हणजे बसून दोघांनी जेवण करण्याची सवय ठेवा दोघांचे ताट असे वेगवेगळे घ्या लक्षात घ्या फार महत्वाची गोष्ट आहे असे एकत्र जेवायलो तसं असं मी त्यांच्या स शेजारी बसलोत अथवा समोर बसलात इकडून बसलेले आहेत आणि असं करीत करीत पतीला असं घुमवा की गप्पा मारत मारत पतीचं लक्ष इकडं तिकडं असं थोडंसं गेलं की हळूच आपल्या ताटातील काही अन्न भात असेल थोडीशी पोळी असेल काय जे असेल ती पटकिनी हळूच त्यांच्या ताटात टाकायची त्यांना न कळत तुमच्या पतीला हे समजलं नाही पाहिजे की हि न हि तिच्या ता, ताटातली पोळी टाकली अथवा भाजी का जी असेल ते तर प्रत्येक असा पदार्थ हळूच ढगायचा त्यांना न कळता ते वर तोंड असं करून पाहायला इकडे तिकडे गप्पाकडे बोल लागली की हळूच खालून ढकलायची लक्षात आलं आहे मग तुम्ही म्हणाल की असं का जर तुम्ही जर असं नियमितपणे करत असताल हे असं जर तुमचे पदार्थ तुमच्या ताटातील काही पदार्थ त्यांना जर खायला देताल तर तुमचा पती तुमच्यापासून दूर गेलेला परत तुम्हाला व्यवस्थित मिळेल त्याचं प्रेम मिळेल त्याची माया मिळेल सर्व काही मिळून घ्याल तुम्ही फक्त एवढंच करायला सवय ठेवा तुम्ही असं नियमितपणे करायचं हा पती कुठेही भरकटत नाही काय होत नाही हे महत्वाचा तोडगा आहे फार प्रभावी या असं करताय का तुम्ही हु? करत नसाल तर आजपासून करायला सुरुवात करा आणि बघा काय होत आहे ते तर समजलं मंडळी कसं वाटला उपाय हा सोपा वाटला ना कारण काय होईल <laughs> बरेच जणांना मंत्र करायचं पूजा करायचं जरा थोडं टाळाटळच होती जरा नको वाटतं आणि यांना कष्टाविन पाहिजे असतं फळ भाऊ कष्टाविना मिळत नाही कष्ट करावं लागतं काम करावं कुठलंही काही मिळवण्यासाठी गोष्टी कराव्याच लागतात फ्रीमध्ये असं काही नाही अहो सधी परीक्षा द्यायची असले तर वर्षभर अभ्यास करावा लागतो परीक्षा द्यावं लागती त्यानंतर पास कस तरी होत आहे त्यात बी मार्क कमी जास्त होतात एवढं वर्षे वर्षे घासून आणि तुम्ही एकांद केला आमचा तोटगा काही केला की महाराज कसं का काय आमचं झालं नाही कसं होईल त्याला श्रम करावा लागेल परत परत करावं लागेल हम्म करत राहावं लागेल मग तेव्हा कधीतरी तुमचा फायदा होईल मग असे नको वाटत मग या एक मी तुम्हाला पर्याय सांगितला तर करत राहा आणि तुम्ही याचा उपयोग करून घ्या तर मंडळी आता तुम्हाला एक दुसरी एक विनंती की मी फोन नंबर देतोय पण तो फोन म्हणजे तो फोन आहे ती फक्त संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ ते दहा वेळेमध्येच लावायचा इतर वेळी लावायचा नाही तो फोन फक्त शंका समाधान या कार्यक्रमासाठीच आहे इतर वेळी तो जात नाही आणि दुसरा माझा जुन्या फोनवर कधीही फोन, फोन करायचा नाही तो फोन वेगळा आहे ठीक आहे म्हणजे नऊचे नऊ ते दहामध्ये मध्ये मी सगळं साहित्य घेऊन आपल्या सेवेसाठी बसलेला असतो प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बसलेला असतो म्हणून तुम्ही फक्त नऊ ते दहा या वेळेमध्येच फक्त फोन करायचा तर मंडळी आता आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे परत आपण भेटणारच आहोत उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा समाधानी रहा